काहे दिया परदेश या टीव्ही मालिकेमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल. आणि जर तुम्हाला मराठी अभिनेत्री यांचे स्टेटस व्हिडिओ फ्रीमध्ये डाउनलोड करायचे असतील तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला जरूर व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. काहे दिया परदेश या मालिकेमधील शिव आणि गौरीची जोडी लोकांना खूपच आवडली आणि खूपच कमी कालावधीमध्ये ही सिरियल महाराष्ट्राची लाडकी सिरियल झाली. चला तर जाणून घेऊया सायली संजीव यांच्याबद्दल थोडीशी माहिती. सायली संजीव यांचा जन्म 31 जानेवारी 1993 मध्ये धुळे महाराष्ट्रामध्ये झाला. त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण HPT आर्ट्स सायन्स कॉलेज मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी लंगडा मोर या नाटकामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले आणि अशातच त्यांना झी मराठीवर काहे दिया परदेश या टीव्ही मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरियलवर महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम केले. त्यानंतर सायली यांनी पोलीस लाईन एक पूर्ण सत्य या चित्रपटामध्ये सुद्धा काम केले. या चित्रपटामध्ये त्यांनी संतोष जुवेकर यांच्या सोबत काम केलेले आहे. मराठी मालिका सोबतच त्यांनी हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यामध्ये परफेक्ट पती ही त्यांची हिंदी मधील गाजलेली सिरियल होती. लवकरच त्यांची शुभ मंगल ऑनलाईन ही सिरियल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जर सायली संजीव यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म 31 जानेवारी 1993 मध्ये धुळे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. सध्या त्यांचे वय 27 वर्ष आहे. त्यांची उंची 5 फूट 4 इंच आहे आणि त्यांचे वजन 55 किलो आहे. त्यांच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे. त्यांना चित्र काढणे आणि रांगोळी काढणे या गोष्टी फार आवडतात. जर तुम्हाला सायली संजीव यांच्याविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.